Hello friends, मी प्रीती अनिल अनंतवार प्रीती अनंतवार रेसिपीजमध्ये आपलं सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. सध्या उन्हाळा आहे आणि कैरीचे आपण पदार्थ बनवतच असतो, त्यासाठीच आज आपण कैरीच्या गोड लोणच्याची रेसिपी पाहणार आहोत. कैऱ्या अगदी स्वच्छ धुऊन घेतलेल्या आहे आणि पूर्णपणे पुसून कोरड्या करून घेतलेल्या आहे. ही महत्त्वाची टीप आहे, कैऱ्या स्वच्छ पुसून कोरड्या करून घ्यायच्या. कैरीवरची साल न काढता कैरीच्या फोडी करून घेतलेल्या आहेत मीडियम साईजच्या. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कैऱ्या स्वच्छ पुसूनच घ्यायच्या आहे, कोरड्या करून घ्यायच्या, नाहीतर लोणचं खराब होऊ शकते ओलसर असेल तर. यामध्ये अगदी छोट्या चमच्यानी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. बाकीचे सर्व मसाले इथे दाखवलेल्या चमच्यानी प्रमाण घेतलेलं आहे. एक चमचा तिखट टाकून घेतलेला आहे आणि या चमच्यानी तीन चमचे मीठ घेतलेलं आहे. वाटीमध्ये छोटी वाटी असल्यामुळे अर्धी वाटी प्रमाण झालेलं आहे या चमच्याने मीठ टाकल्यामुळे, आणि वाटी व्हिडिओमध्ये लक्षात येत नसल्यामुळे चमच्याने मी प्रमाण सांगत आहे. दोन चमचे मोहरीची पूड टाकलेली आहे आणि सपाट वाटी साखर टाकून घ्यायची आहे. यामध्ये कैऱ्या किती आंबट आहे त्यानुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता, किंवा प्रत्येकाला साखरेचं प्रमाण कोणाला खूप जास्त गोड आवडते कोणाला कमी आवडते, त्यामुळे त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण लागल्यास पुन्हा टाकून घेऊ शकता. सर्व मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे. एक दिवस याला झाकण ठेवल्यावर अजून छान रस्सा सुटते आणि साखर सुद्धा विरघळली जाते. अजून एक महत्त्वाची गोष्ट, या कैऱ्या झाकून ठेवल्यानंतर एक ते दोन वेळेस हलवून घ्यायचे आहे आणि साखर विरघळल्यानंतरच आपण हे मिश्रण बर्नीमध्ये भरून घ्यायचं आहे. एक दिवस हे मिश्रण झाकून ठेवलं होतं आणि दोन तीन वेळेस हलवूनही घेतलं होतं. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त रस्सा सुटलेला आहे, यामधली साखरसुद्धा विरघळलेली आहे. महत्त्वाची एक टीप आहे, ती म्हणजे कैऱ्या कडक असायला हव्यात. कवळ्या जर कैऱ्याचं लोणचं बनवलं तर ते बाहेर जास्त दिवस राहत नाही आणि यामध्ये मिठाचं प्रमाण अगदी बरोबर असायला हवं. मिठाचंही प्रमाण कमी झालं तर लोणचं खराब होऊ शकते. आणि मी जे कैऱ्या घेतलेल्या आहे त्या कैऱ्या कवळ्या नव्हत्या, कोई पकडलेली होती, त्यामुळेच हे लोणचं मी बाहेरच ठेवणार आहे. आणि मागच्या वर्षीचं लोणचंसुद्धा माझं चांगलं झालेलं आहे आणि अजूनही टिकून आहे, खराब झालेलं नाही आहे. महत्त्वाची गोष्ट, यामध्ये मिठाचं प्रमाण अगदी बरोबर असायला हवं. आणि कैऱ्या जर कवळ्या असतील तर हे लोणचं फ्रीजमध्ये ठेवावं. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, कैऱ्या जर तुमच्या कडक असतील म्हणजे कोई पकडलेले असेल आणि याच्यामध्ये मिठाचं प्रमाण अगदी बरोबर असायला हवं, म्हणजे लोणचं बाहेर वर्षभर सहज राहते. आणि जास्त उन्हाळा असेल तर त्या लोणच्याच्या बर्नीवर तुम्ही ओला कपडा झाकून ठेवू शकता. कपडा कोरडा झाल्यावर ओला करून पुन्हा झाकून ठेवावा. अजून एक महत्त्वाची गोष्ट, कैरीच्या आंबटपणानुसार साखरेचं प्रमाण टाकावं, म्हणजे काही कैऱ्या गुळचट असतात आणि काही कैऱ्या खूपच आंबट असतात, त्यामुळे साखरेचं प्रमाण त्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. चला तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली त्याबद्दल मला नक्की कळवा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. अशाच नवनवीन रेसिपीज जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि तुमचे कमेंट मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.